हॅलो एवरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज हा ब्लॉग करण्याचं खूप एक विशेष कारण आहे, कारण आजपासून मी काही जे ठरवलं आहे स्वतःसाठी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मी आजपासून माझा एक वेट लॉस जर्नी सुरू करणार आहे. ॲक्च्युली काय झालं आहे, बऱ्याच दिवसांपासून माझं जरा बॉडी पेन वगैरे जरा वाढलं आहे प्रकार. त्याच्यानंतर मला बॅक पेन वगैरे जरा इश्यूज व्हायला लागले, त्यामुळे आय थिंक की वेट गेन हा एक मेन कन्सर्न असू शकतो. थोडं म्हणजे खूप जास्त वेट गेन केलेलं नाही, पण माझं वेट ऑलमोस्ट म्हणजे प्रेग्नन्सीनंतर बरंच होतं. त्यानंतर जे अराउंड 72 होतं जेव्हा डिलेवरी माझी होणार होती, त्यानंतर मी डिलेवरी झाल्यानंतर ऑलमोस्ट माझा 10 kg डिफरन्स आला. त्या दिवसानंतर काही दिवसांनी म्हणजे कमी झालं, जवळजवळ 5 ते 6 किलो अचानक म्हणजे ऑटोमॅटिकली ते कमी झालं. पण त्यानंतर जसं जसं बाळ मोठं होत गेलं, माझं वजन पण तसंच मोठंही गेलं. आता मला असं वाटतं की म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी वेट लॉस एक चॅलेंज, वेट लॉस चॅलेंज नाही म्हणता येणार त्याला, ॲक्च्युली एक सात्विक मुवमेंट म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबवर, मी तो फॉलो केलेला आणि तो मला खूप आवडला. त्याच्यामध्ये माझं छान प्रकारे मस्त एक वेट गेन झालं, जे काही म्हणजे पेन वगैरे व्हायचे ते पूर्णपणे गेले. इवन माझा जो थायरॉइड होता, मला थोडं टॅबलेट चालू होता, तो पण बराच कंट्रोलमध्ये आला त्या डाएट प्लॅन जो होता तो फॉलो केला. पण मग नंतर काही कारणास्तव घरातली लग्न हे ते आउट ऑफ टाऊन जावं लागलं, घरापासून दूर राहावं लागलं. सो ते त्याच्यामध्ये खूप खंड आला, ब्रेक झालं असेल माझं सर्व शेड्यूल, त्यामुळे मग पुन्हा वेट गेन झाला आणि पुन्हा मला आता ते त्रास थोडे होत आहे. त्यामुळे मग आता मला असं वाटतं की पुन्हा एकदा मी तो वेट लॉस चॅलेंज जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. त्याचे खूप अमेझिंग रिझल्ट असतात आणि मी स्वतः एक्सपिरियन्स केली, त्यामुळे मला वाटतं तुमच्यासोबत मी शेअर करावी. बट तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही फॉलो करू शकतात, बट आय कांट गॅरंटी का तुम्हाला पण सेम रिझल्ट भेटेल, कारण की प्रत्येकाची बॉडी जी असते ती वेगळी असते. तो मग कोणाला फरक पडू शकतो चांगलाच, कोणाला थोड्या थोडक्यात पडू शकतो, पण मग किती व्यवस्थित तो प्लॅन फॉलो करतात यावर डिपेंड आहे. सो आजपासून मी माझा तो वेट लॉस 15 डेजसाठी तरी, म्हणजे तुम्हाला मी डिफरन्स दाखवला. आज मी वेट तो चेक करते आणि आफ्टर 15 डेज किती डिफरन्स होतो हे तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे, त्यामुळे मग तुम्हाला लगेच फरक कळेल की येस इट्स रिअली वर्क. ओके, सो आजपासून मी वेट लॉस चॅलेंज सुरू करणार आहे. तर त्यामध्ये मी आता तुम्हाला पूर्ण दिवसा सकाळपासून ते पूर्ण रात्रीपर्यंत काय काय फॉलो करायचं आहे, कसं करायचं आहे ते दाखवणार आहे. सो आता मी माझी दिवसाची सुरुवात फर्स्ट या मॉर्निंग ड्रिंकने चालू करणार आहे, जो की आहे एक कोमट पाणी. हे वॉर्म वॉटर घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला हाफ लेमन जो आहे तो स्क्वीज करून घ्यायचा आहे. हे बघा एव्हरीवन की मी आता हा सगळं जो आहे पाणी आहे गरम पाणी ते फिनिश करते. आता मी 8 वाजता हे गरम पाणी पिलेलं आहे, त्याच्यानंतर मी 10 वाजता माझा पुढचा जो ज्यूस आहे डिटॉक्स ज्यूस तो पिणार आहे. तो तुम्ही काकडीचा, लौकीचा किंवा ऍशगार्डचा तो ज्यूस पिऊ शकता तुम्ही. त्या ज्यूस नंतर 10 वाजता घेतल्यानंतर मग पुन्हा नंतर 2 तासांनी म्हणजे 12 वाजता मी काही फ्रूट खाईल, एखादं सीझनल फ्रूट, ऍपल असतं, वॉटरमेलन, सध्या वॉटरमेलन मार्केट आहे तर वॉटरमेलन खाऊ शकतो. त्याच्यानंतर मग मी 2 वाजता माझं लंच घेणार आहे. लंचमध्ये मी एक सिंपल छोटी रोटी, सात्विक रोटी जिला बोलतात, तिच्यामध्ये काही भाज्या टाकून केलेली जी चपाती असते ती चपाती प्लस थोडी सब्जी, एकदम ऑइल फ्री सब्जी पाहिजे ती. त्यानंतर भरपूर सारं असं सलाड खाणार आहे. त्यानंतर मग 4 वाजता एक माझं ग्रीन टीचा कप ऑफ ग्रीन टी आणि काही मखाना किंवा रोस्टेड पीनट्स असतात ते खाणार. ओके, आणि मग 6 o'clockला मी माझं स्प्राउट खाणार आहे, त्याबरोबर सॅलड, थोडं हलकं सॅलड आणि मग काही ग्रीन टी वगैरे घेऊन मग संपलं माझं सेशन. जे काही म्हणजे डाएट जो काही मील होते ते सर्व संपणार आणि 6 पासून माझा जो फास्टिंग पिरियड आहे, फास्टिंग विंडो ती चालू होणार आहे. तर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मग सकाळी 8 वाजता ते ड्रिंक घेणार आणि 10 वाजता तो लॉकीचा ज्यूस. म्हणजे जवळजवळ माझं 16 आवर्सचं फास्टिंग कंपल्सरी असणार आहे. त्या 16 आवर्सच्या फास्टिंगचा काय रिझल्ट असतो ते तुम्हाला नक्कीच कळेल. हळूहळू स्टार्टिंगला आधी काही दिवस थोडासा प्रॉब्लेम होतो, थोडासा वीकनेस वाटतो, अंग दुखतं, हे दुखतं, पण ती एक साईन असतो की बॉडी आपली जी आहे तेथली सर्व डिटॉक्स होते आहे, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली तुम्हाला सवय होऊन जाणार, तुम्ही यूज टू होणार त्याला आणि तुम्हालाही स्वतःला हलकं हलकं लाईट फ्रेश फील होईल. सो तुम्ही ते नक्की फॉलो करा. आता मी तर करते, ॲटलिस्ट मी आधी केलेलं आहे, मी स्टार्ट केलेलं आहे, तुम्हाला दाखवेल लगेच, तुम्ही फॉलो नका करू.
पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवेल कसे रिझल्ट आहे, मग तुम्ही ठरवा तुम्हाला करायचं की नाही. मग आता डायरेक्ट मी तुम्हाला पुढचं जे माझं ड्रिंक असणार आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवते ते कसं प्रिपेअर करायचं. ओके, सेकंड ज्यूसची तयारी झालेली आहे. आता 10 वाजलेले आहे, मी ज्यूस घेणार आहे लौकीचा. तेव्हा लौकी असं कापून ते बारीक करून घ्यायचा, त्याला तुकडे घेऊन घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आपल्याला. तो थोडस मी वाटताना त्याच्यात पाणी टाकणार आहे जेणेकरून तो पटकन वाटला जातो बारीक आणि जास्ती ज्यूस निघतो. मग ते आणि मग हा ज्यूस करून झाल्यानंतर त्याला हे असा एक कपडा घ्यायचा आहे. हा एक सफेद असा मी कपडा घेतला आणि त्याला एका एक भांड्यावर ठेवून ज्यूस याच्यामध्ये टाकून तो स्ट्रेन करून घ्यायचा सर्व असा. तर मी यात पाणी टाकून वाटून घ्यायचं. हे बघा, आता तुम्ही बघू शकता की मी ज्यूस हा लौकी तो वाटून घेतलेला आहे मिक्सरला. त्या कपड्यावर टाकून मी ना त्याचा सगळा ज्यूस काढून घेते. त्याचा हो, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी सात्विक रोटी बनवणार आहे. त्यासाठी मी पीठ जेवढं आहे त्याच्या इक्वल, म्हणजे सपोज अर्ध पीठ आणि अर्ध ह्या भाज्या, तर यामध्ये मी गाजर आणि काकडी एकत्र करते. ते टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. म्हणजे कुठलीही सात्विक रोटी तुम्ही बनवू शकतात, बीट बीट यूज करून बनवू शकतात, नंतर भोपळा वगैरे, डांगर काही, त्याचं प्युरे करून, पालक, मेथी, सर्व प्युरे करायचं त्या भाज्यांचा आणि त्या पिठामध्ये मिक्स करायचं. म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढंच भाजी, म्हणजे इक्वल क्वांटिटीमध्ये अर्ध पीठ अर्ध भाजी असं करून हे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. आता हे प्रोसेसरला मी हे मळून घेते सर्व पीठ. याच्यामध्ये पाणी आपण थोडं टाकूया आणि थोडं टाकायचं, कारण की ऑलरेडी आता याला पाणी सुटणार आहे काकडीला. सो अगदी थोडंसं हे पाणी टाकते आणि हे प्रोसेसरला मी हे पीठ मळून घेते. सो गाईज, आता माझं सर्व आवरून झालेलं आहे, स्वयंपाक झालेला आहे, माझं फ्रूटसुद्धा खाऊन झालेलं आहे जे मी 12 वाजता खाल्लेलं आहे. आता आम्ही स्विमिंगला जाणार आहोत. ओवीचं फार दिवसांपासून चाललेलं की आई स्विमिंगला जाऊया, तर आज मी तिला स्विमिंगला घेऊन जाऊया. कशी ती मस्त स्विमिंग करते ते बघूया. तिला खूप स्विमिंग तर येत नाही, पण जस्ट एक मजा मस्ती म्हणून ती स्विमिंग पूलमध्ये उतरते, चालत असते, इथे तिथे खेळते मुलांसोबत. तिचे शेजारचे पण आहे आमच्या, तिचे जे त्यांना दादा दादा ती बोलते सतत, ते पण आहे त्यांच्यासोबत. माझं आम्ही मी तिला स्विमिंगला घेऊन जाणार, तिथे दाखवते आता कशा गमती जमती घडत आहे या सर्व पोरांच्या, मजा मस्ती करतात फारच ते.
नेहमी स्विमिंग झाल्यानंतर तिथला इतकी झोप येते की बस, है ना ओवी, तुला झोप आली आहे ना बेटा? झोपायचं तुला आता घरी जाऊन, गाई गाई करायचं? नाही. मग काय करायचं तुला? जेवण करायचं. काय करायचं? जेवण. जेवण करायचं. काय खायचं तुला? भाजी पोळी खायची. हां. काय काय खायचं तुला सांग? भाजी पोळी. भाजी पोळी. कसली भाजी खायची तुला? मला. कसली खायची भाजी? खायचं तुला सांग. सांग सगळ्यांना तुला काय आवडतं खायला. ओवीला काय आवडतं खायला? खाऊ आवडतो. भेंडी आवडते तुला? भेंडी. भेंडी खाणार तू? खाऊ खायचं. ओके, आता तिला भूक लागलेली आहे ऍक्च्युली फारच. सारखं खाऊ खायचं आहे, खाऊ खायचं आहे करते. घरी जाऊन तिला आता मी जेवण चारते आणि मग झोपणार ओवी. ओके, आता वरती जाऊन डायरेक्ट भेटूया आपण सर्व. तिला ते जेवण वाढलेलं आहे, तिने ऑलरेडी सुरू केली. माझी वाट पण नाही बघत आहे, स्वतःच्या हाताने ती खाते व्यवस्थित, त्यामुळे मला काही टेन्शन नाही तिला भरवायचं. आणि हे बघा माझी प्लेट पण तुम्हाला मी दाखवू शकते. भरपूर असं सलाड आहे, त्यात स्प्राउटची सब्जी आहे आणि ही आपली सात्विक रोटी आहे. तर आपण हे असंच फॉलो करणार आहोत. टिल दॅट टाईम मीन वाईल मी आता जेवून घेते. पुढचं काय काय असेल ते तुम्हाला दाखवते. ओवी बघा इथे मस्त एन्जॉय करते तिचं जेवण. ती पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं. आता मी तुम्हाला दाखवते इव्हिनिंगचे. आता 6 o'clock झालेलं आहे. 4 o'clockला मी थोडं मखाणा खाल्ले होते, बस त्याच्यानेच माझं पोट थोडंसं असं फुल झाल्यासारखं वाटलं आणि मग काय ग्रीन टी वगैरे घेतला नाही, त्यामुळे मी आता 6 o'clock झालेले आहे. तर त्याचकरिता आता माझा शेवटचं मील असणार आहे, ज्यामध्ये मी घेतलेला आहे थोडे स्प्राउट्स होते दुपारचे, सो मी तेच. आता मला ॲक्च्युली भूकच नाही आहे, त्यामुळे थोडे मी स्प्राउट्स घेतले आणि हे काही रोस्टेड पीनट्स आहे आणि हे ग्रीन टी. सो हे सर्व आता हा माझा फायनल डिनर असणार आहे. मला भूक तर नाही, कारण की जास्त काही घरात असं वेळ जातं, थोडंफार आपली घरातली रोजची रेग्युलर कामं असतात, जास्त काही करायचं नसतं, त्यामुळे एवढं सफिशियंट आहे माझ्यासाठी. एवढं खाऊन मी आता माझं फास्टिंग स्टार्ट करणार आहे. ओके, हॅलो एव्हरीवन. आता तुम्ही बघू शकता सर्व की मी मस्त रेडी झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की कुठे चालली आहे निकिता, तर मी चालले आहे माझ्या फ्रेंडच्या मुलाचा आज बर्थडे आहे. इथेच आमच्या सोसायटीमध्ये जी राहते, तर त्याच्या बर्थडेला आज आम्ही चाललो आहोत. तर मी माझा पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. सी, असं मी एक लॉंग गाऊन घातलं आहे, तुम्हाला मिररमध्ये ॲक्च्युली दिसत असेल. मस्त मी असा गाऊन घातलेला आहे, लॉंग गाऊन. आणि ओवी पण रेडी झालेली आहे छानपैकी, जी की इथे बसलेली आहे. ती चालली आहे बघ, एवढी मस्त रेडी केलेलं तिला, कशी बसली आहे ती. ओवी गेट अप बेटा, गेट अप, चलो कम, लेट्स गो, लेट्स गो, कम. चला जाऊ दे, तसंही आम्हाला उशीर होतो आता. तुम्ही माझा व्लॉग पूर्ण बघितल्यासाठी खूप खूप थँक्यू. असंच मला पूर्णपणे सपोर्ट करत राहा. तुम्हाला काही नवीन कंटेंटवर व्हिडिओ ब्लॉग बघायचं असेल तर ते देखील मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनसुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून मी काही नवीन ब्लॉग अपलोड करेल, व्हिडिओ अपलोड करेल, तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.